नमस्कार, मी प्राची, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। गणपतीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहणार आहे। बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा लांबली असून 7 ऑक्टोबरला येथून विमान उड्डाण सुरू करण्याचे नियोजन आहे। चिपी विमानतळ आता विमान प्रचलनासाठी सज्ज झाले। प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 12 लाखांवर नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम रचला। यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसची संख्या 6.5 कोटींच्या जवळ पोहोचलेली आहे। देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे। राहुरी तालुक्याच्या धामोरी खुर्द मधील धामोरी गावापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र अवघ्या 3 महिन्याच्या अवधीतच नवीन डांबरीकरण केलेला हा रस्ता उधळून निघालेला आहे, ज्याकडे ग्रामसेवकांनी अद्यापही लक्ष दिलेले नसल्याने धामोरी खुर्दचे गावकरी संतप्त झाले। येथील रस्त्याची सद्यस्थिती पाहता डांबरीकरणाचे हे काम अगदीच निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे लक्षात येत आहे, ज्यामुळे गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रस्त्याची पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। आज अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची सकाळी 11:30 ते 12:30 वाजेपावतो बैठक घेण्यात आली। सदर बैठकीत आगामी सण उत्सव, पोळा व गणपती उत्सव तसेच पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शासनाने व जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना सांगून पोळा सणानिमित्त कुठल्याही प्रकारच्या वाद्यवाजंत्री त्याच्यासह किंवा साधी मिरवणूक देखील निघणार नाही। सार्वजनिक गणपती तसेच गावातील सार्वजनिक मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त 4 फूट व घरगुती गणपतीची उंची ही जास्तीत जास्त 2 फूट राहील। तसेच गणपती स्थापना व विसर्जनाबाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही। अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना गावात जास्तीत जास्त एक गाव एक गणपती बसवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले। बक्षीस देणार आहेत एक गाव एक गणपती सारखा उत्सव ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पोलीस स्टेशन स्तरावर तो बक्षीस मिळणार आहे, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गाव एक गणपती ही योजना प्रभावीपणे राबवली जाईल। तर आपल्या 93 गावांमध्ये जर अमळनेर शहर सोडलं तर उरलेल्या गावांमध्ये जवळपास जेवढे खेडे आहेत तिथे जर एक गाव एक गणपती ही हा उपक्रम राबवला गेला आणि त्याचे प्रॉपर फोटो सेशन करून आणि प्रॉपर पद्धतीने सगळं जर डॉक्युमेंटेशन आपल्या पोलीस स्टेशनला प्राप्त झालं तर आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ। हे सगळं आधी तुमच्यावरती आहे की तुम्ही जर म्हटले की हो सर आपण एक गाव एक गणपती ह्या योजनेमध्ये आपण भाग घेऊ आणि आम्ही सर्व पोलीस पाटील म्हणून प्रयत्न करू। परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे या मागणीसाठी 5व्या दिवशी हमाल, कामगार, मजूर, ऑटो चालक आदींनी सहभाग घेतला। परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या पुढाकारातून 1 सप्टेंबरपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात दररोज विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होत आहेत। या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून मजूर, कामगार, हमाल, ऑटो चालक आदींनी सहभाग घेतला। यासाठी आमच्या सर्व जाहीर पाठिंबा आहे। परभणीमध्ये शासकीय महाविद्यालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी आमची भीमशक्ती ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं आम्ही जवळपास 1000 ऑटो चालक घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। त्यांना सरकार साहेबांना आमच्या या ठिकाणी मेडिकल कॉलेजला पाठिंबा आहे। परभणीहून प्रतिनिधी बाळू घिके, आधार न्यूज। 75 वर्षांनंतरही भारतीय संविधानातील सामाजिक न्याय समतेसाठी संघर्ष करावा लागणं हे मोठं दुर्दैव असल्याचं राष्ट्रीय लघुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी जालना दौऱ्यावर असताना सांगितले। प्रगतीचे वेग झपाट्याने वाढत असताना आजही मोठा वर्ग विकासाच्या प्रवाहात रेंगताना दिसतोय, तो आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागे पडत चाललाय।
विकासासाठी धावण्याच्या शर्यतीत कुणी मागे पडलेल्यांना हात द्यायला तयार नाही. अगदी जगण्यासाठी सर्व काही सोय मिळाल्यानंतरही जे समोर मिळत गेलं व ज्यांना मिळाले नाही ते आजही धक्केच खात असल्याचे मधुकर कांबळे यांनी म्हटले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यात येत आहे. आपण ते आरक्षण कोणाला मिळालंय? आपण 70 वर्ष देतो आहे. 70 वर्षामध्ये कुठल्या समाजाला मिळालं आणि कुठल्या समाजाला मिळालं नाही याचा अभ्यास करायला नको सरकारने. पण कोणी त्यावर बोलतच नाही आहे आणि त्यामुळे गरीब माणसं त्याला ज्याला आवाज नाही आहे त्या गरीब माणसाला तो अन्मुखा आहे, बहिरा आहे, जीवन जगतो आहे. त्याच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही ठरवलं आहे की सामाजिक न्याय आणि समता आधारित आता आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, आरक्षणाची विभागणी झाली पाहिजे. आपण जे वाटतो आहे सरकार म्हणजे सरकार हा मायबाप आहे. मग मायबाप ज्या मुलांसाठी करतात त्या मुलांना भेटते की नाही भेटत हे त्या मायबापाचं काम असते. सरकार ते पाहतच नाही आहे. म्हणून सरकारने आता याची समीक्षा केली पाहिजे, सामाजिक न्यायाची समीक्षा केली पाहिजे आणि आरक्षणाचं वर्गीकरण केलं पाहिजे. आणि यासाठी एक मोठं आंदोलन 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये होणार आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे. त्या दिवशी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय सर्व तालुका कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलन होईल आणि या सामाजिक न्याय आणि समतेची मागणी करण्यात येईल. सामाजिक न्यायाचं समीक्षा आणि आरक्षणाचं वर्गीकरण ही मुख्य मागणी आहे. अबकडं आरक्षण केल्याशिवाय समाजाला सर्व समाजाला ते मिळणार नाही. म्हणजे हे काही कुठल्या एका समाजासाठी बोलतो असतातलं नाही, प्रत्येक समाजाला मिळालं पाहिजे. पण ते त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी संविधानाने घेतली आहे. आणि संविधानाचा गाजावाजा करणारे जे आम्ही आहोत, संविधानासाठी बोलणारे आम्ही आहोत, त्यांनी संविधानाचा आदर करून प्रत्येक समाजाला मिळायला पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम महाराष्ट्रभर चालू आहे. आणि 2 ऑक्टोबरला प्रचंड प्रमाणामध्ये जालन्यामध्ये पण आंदोलन होणार आहे, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. यासाठी आपली देखील मदत, मीडियाची फार मोठी मदत आम्हाला मिळणार आहे. आपण हा विषय कोणी घेतलेला नाही आतापर्यंत, त्यामुळे हा विषय आपण घ्या आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आपल्याकडनं आम्हाला आहे. आज अनुसूचित जाती जमातीमधील 1 किंवा 2 जातींनाच अनुसूचित जातीच्या सामाजिक न्यायाच्या योजनेच्या सवलती तथा विविध आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ओबीसी मधील आरक्षण सवलती तथा योजना जवळजवळ 364 जातींपैकी फक्त 6 ते 7 जातींनाच प्रामुख्याने मिळतो आहे. आरक्षणाच्या मागण्यासाठी होत असलेले आंदोलन हे केवळ ठराविक जातीसाठीच होत आहे का असा सवालही यावेळी कांबळे यांनी केलाय. यासाठी येणाऱ्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष किशन लांडगे, अनिल साळवे, किशोर कांबळे, वैशाली साबळे आदींची उपस्थिती होती. जालनाहून संजय आहेर, आधार न्यूज. अमळनेर येथील रॉयल उर्दू हायस्कूल येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये डॉक्टर नौशीन युनुस खान यांनी स्त्री रोग विषयी माहिती दिली. या कॅम्पमध्ये स्त्रिया संबंधित रोग, अनियमित महावारी, संतान न होणे, साधारण पद्धतीने सीजर डिलिव्हरी, महिलांना नसबंदी, गर्भपिशवी ऑपरेशन, सुरक्षित प्रसव, प्रेग्नन्सी व स्वस्थ शिशु हेतू, त्यावर उपचार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. इकरा हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर येथे अतिशय कमी खर्चात लाभ मिळवता येईल. यावेळी उपस्थित डॉक्टर राईज बागवान, डॉक्टर एजाज रंगरेज, डॉक्टर इम्रान शहा आदी उपस्थित होते. अमळनेरहून प्रतिनिधी नूर खान, आधार न्यूज. आधार न्यूज, महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड वृत्तवाहिनी, आता पोहोचणार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात. बाप्पाच्या आगमनासोबतच आधार न्यूज आता पोहोचणार महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात व 200 जास्त तालुक्यात. महाराष्ट्रातील एकमेव मोठे केबल नेटवर्क असलेली वृत्तवाहिनी, यासाठी अनुभवी पत्रकार नेमणे आहे. इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा. या क्रमांकावर. युवा तरुणांनी हाताला घड्याळ बांधून पक्षाचे समर्थन करीत धडाक्यात
पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी पक्षातील ज्ञानेश्वर काळबांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवणी खुर्दमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला युवा तरुणांचे मोठ्या संख्येत समर्थन दिसून आले। प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हाताला घड्याळ बांधून मोठ्या संख्येत तरुणांनी यावेळी पक्षात प्रवेश घेतला। कार्यक्रमादरम्यान आजेगाव सर्कलमधील विकासाला गती मिळण्यासाठी तसेच सर्कलचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धारही पक्षातील नवयुवकांच्या वतीने घेण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली। इंदापूर तालुक्यात शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या कार्यक्रमात एका वानराने देखील एंट्री केली, सभेत सहभागी झाला। आता हे वानर प्रसाद देणार की आशीर्वाद हे तरी येणारा काळच सांगेल। येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमात तयारीला लागल्याचे चित्र सर्वच ठिकाणी आहे। त्याच अनुषंगाने शनिवारी इंदापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक भव्य युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पण या कार्यक्रमात अचानक एका वानराने धडाकेबाज एंट्री केली। जणू काही वानर देखील सभेत सहभागी होता। यावेळी वानर हे मारुती रायाचं रूप असून ते आशीर्वाद घ्यायला आलेत अशी भावना प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान यांनी बोलताना व्यक्त केली। तालुक्याचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, शहराचे अध्यक्ष विनोद शेठ, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे संघटित महिला। मनुष्य धडाक्याने जंगल नष्ट करू लागलाय, मग वन्य प्राणी असं मनुष्यांसोबत सभेत बसायला लागलेत तर ते वावगं कुठं ठरतंय। यावेळी सभेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे वानर कौतुकाचं विषय होतं। सभेपेक्षा वानरानं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं। समाजामध्ये आदर्श पद्धतीचं काम आपलं होऊ शकलं हे काम लक्षात घ्या। दोन पद्धतीच्या दहशती समाजामध्ये, एक आदरयुक्त दहशत आणि दुसरी भीतीयुक्त दहशत। भीतीयुक्त दहशतीचा सेवन हा ठरलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला अगदीच काही काळ शिल्लक आहे। यातच दौंड पंचायत समितीचे सभापती उपसभापती निवडणूकही चर्चा सुरू असताना लिंगाली गणातील पंचायत समिती सदस्य विकास कदम यांची उपसभापती पदाकरता बिनाविरोध निवड झाली आहे। तर सभापती पदाच्या निवडणुकीकडे आता सर्व तालुक्याचे लक्ष लागलेले असून निशा शेंडगे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे। आधार न्यूज महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड वृत्तवाहिनी आता पोहोचणार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात। बाप्पाच्या आगमनासोबतच आधार न्यूज आता पोहोचणार महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात व 200 पेक्षा जास्त तालुक्यात। महाराष्ट्रातील एकमेव मोठे केबल नेटवर्क असलेली वृत्तवाहिनी यासाठी अनुभवी पत्रकार नेमणे आहे। इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा। या क्रमांकावर। रेल्वे प्रवाशांच्या सोयी सवलती आणि समस्यांची दखल घेत अमळनेर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याचे निवेदन अनेक पक्षाच्या वतीने अमळनेर प्रवासी सुविधा समिती रेल मंत्रालयाला देण्यात आली होती। दरम्यान यांची दखल घेत 2, 3 आणि 4 सप्टेंबरला भारतात सरकारच्या प्रवासी सुविधा मंत्रालयाच्या 5 सदस्यांनी विभागाअंतर्गत सुरत, उधना, बारडोली, त्यारा, नवापूर सह इतर अनेक रेल्वे स्थानकांची पाहणी केली। जेवढे निवेदन दिलेले ते कधीपर्यंत पूर्ण होते? मी माझ्या मगाशीच्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे, कोरोना काळामध्ये काही गोष्टींना डिले झालेला आहे।
पण माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली रेल मंत्रालयाचं उत्कृष्ट काम सुरू आहे। आम्हाला पीएससी कमिटीमध्ये नियुक्त केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि हे ठरवून आम्ही तापी सेक्शनचा दौरा केलेला आहे। आम्ही परवा सूरत, उधना, बारडोली, व्यारा, नंतर नंदुरबार, नवापूर आणि गोंडाईच्या शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर असं करून आम्ही आज धरणगावला जाणार आहोत। या सगळ्या रेल्वे प्रवाशांच्या सेवा सुविधांसाठी ज्या अडचणी आहेत, जे निवेदनं प्राप्त झाले आहेत, ते आमच्याकडे मिळालेले आहेत। याचा एक रिपोर्ट आम्ही तयार करू। आमच्याबरोबर रेल्वेचे अधिकारी आहेत। काही काही समस्या त्या त्या ठिकाणी सॉल्व करण्याचा विषय डिक्लेअर केलेला आहे। विषय रेल्वे स्टॉपचा असेल, इथे रिक्षा स्टॉपला जागा मिळावी असं असेल, आरोग्याचा विषय असेल, अंडरपासचा विषय असेल, प्लॅटफॉर्मच्या लेंथचा विषय असेल किंवा प्लॅटफॉर्मला डिस्प्ले रेल्वे बोर्डचा विषय असेल आणि प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी जे जे प्रॉब्लेम्स आमच्याकडे ज्या लोकप्रतिनिधींनी, जनसेवी संघटनांनी, रेल्वे प्रवासी संघटनांनी जे आमच्याकडे दिले, निश्चित सॉल्व होतील। आणि जे काही लॉंग टर्मचे विशेष आहेत, विशेषतः ज्याला स्टेशनचं ग्रेडेशनच्यासाठी काही समस्या असतील, त्या रेल्वे बोर्डाशी डिस्कस करून रेल्वे बोर्डाचं मान्यता घेऊन स्टेशनचं अपग्रेडेशन कसं होईल आणि या ठिकाणी काही गाड्यांना स्टॉप मागितले आहेत, किमान एखाद्या गाडीला तरी स्टॉप कसा देता येईल हा विचार करू। कोरोना संपल्यानंतर जेव्हा रेग्युलर रेल्वे टाइम टेबल सुरू होईल। बोदवड तालुका नाभिक समाज बांधवांकडून नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज जयंती साजरी करण्यात आली। यावेळी नाभिक समाज तालुका अध्यक्ष विवेक बखरे सपत्नीक यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। संत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा हटवल्यामुळे प्रचंड गदारोळ झालाय आणि मातंग समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे। त्या पुतळ्यासाठी ती मातंग समाजाची जागा राखीव असताना सुद्धा काही समाजकंटकांनी तक्रारी केल्यामुळे हा पुतळा हटवण्यात आलाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाने व महसूल विभागाने याची सविस्तर चौकशी करायला हवी होती। ती जागा खरोखर त्यांची आहे की नाही, मग तो हक्क असताना सुद्धा त्यांनी तो पुतळा हटवला कसा? त्यामुळे आता मातंग समाज प्रचंड आक्रोश झालाय आणि तेवढंच तिथपर्यंत न थांबता या समाजाला दाबण्यासाठी प्रचंड फौजफाटा बोलवण्यात आला होता। आपण बघू शकता एखाद्या दंगलीमध्ये सुद्धा इतका मोठा फौजफाटा बोलवल्या जात नाही, मग त्याची चौकशी न करता पोलीस फौजफाटा इतका मोठा आणून मातंग समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। त्यामुळे मातंग समाज नक्कीच याचं उत्तर सरकारला विचारल्याशिवाय शांत बसणार नाही अशी परिस्थिती आता झाली। आपण बघू शकता किती मोठा फौजफाटा तिथे बोलवला आहे। त्यामुळे नेमका हा प्रकार, इतकी मोठी घटना घडण्या अगोदर त्याची सविस्तर चौकशी प्रशासनाकडून का करण्यात आली नव्हती? त्यामुळे आता मातंग समाजाला जाणून बुजून जाण्यासाठी काही राजकीय दबाव आहे की काय अशी आता चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली। आता घराच्या बाहेर आहो का साहेब? घरातच आहो की आता कुठं रस्त्यावर बी नाही? होते 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 साहेब होते, हा घरातच आहो मी, बाहेर नाही आता। घरात येऊ येऊ मारा इथे। आमचे प्रतिनिधी अनिल दुतावळे यांचा हा रिपोर्ट। कंधार तालुक्यातील माणूसपुरी गावाचे रविकांत चिवडे यांनी तब्बल 21 वर्ष भारतीय सैन्य दलात वेगवेगळ्या जागी देशसेवा करून भारत मातेचे रक्षण केले। दरम्यान ते सेवानिवृत्त होऊन आपल्या जन्मभूमीत परत आल्यानिमित्त कंधारमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। कारण हे कंधारवासी असे यांच्या रक्तात देशभक्ती आहे, यांच्या रक्तात देशभक्ती आहे हे दाखवलेलं आपण रथाकाच्या काळात निजामाला आपण हरवलं। ज्या कंधारवासी, एक एक कंधारवासी हा भारत मातेचा सच्चा सपूत असं मला वाटतं।
कारण मी या 21 वर्षाच्या दरम्यान असं पाहिलेलं आहे की जो पण फौजी येतो एनीथिंग कोणी येऊ बापू भाऊ आमचे पिंटू भाऊ झाले या कोणी आमच्या इथले कंधारचे कोणी पण झाले लहानापासून ते मोठ्यापर्यंत फौजी माणसाची इज्जत खूप करतात आणि मी पहिल्यांदा तर क्षमा मागतो कंधारवाशांचा कारण माझे ट्रेन लेट असल्यामुळे मी तुम्हाला काल पण हे केलो वाट पाहायला भाग पाडलो आज पण वाढलो त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो पण कंधारवाशांचं प्रेम काही कमी झालं नाही हे प्रेम पाहून मी कंधारवाशांना पुन्हा एक बार महाराष्ट्र गणेश मंडळातर्फे पिंटूभाऊतर्फे सर्वातर्फे कंधारवाशांना माझं नमन. आधार न्यूज महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड वृत्तवाहिनी आता पोहोचणार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात. बाप्पाच्या आगमनासोबतच आधार न्यूज आता पोहोचणार महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात व 200 पेक्षा जास्त तालुक्यात. महाराष्ट्रातील एकमेव मोठे केबल नेटवर्क असलेली वृत्तवाहिनी यासाठी अनुभवी पत्रकार नेमणे आहे. इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा. या क्रमांकावर. बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका महिला आघाडी व शहर आघाडी यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेणाची गौरी यांचे पोस्टर रजिस्टर करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील मोदी सरकारच्या काळात वाढणाऱ्या महागाई व घरगुती वापराच्या इंधन सिलेंडरचे दररोज वापर होणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती देशातील वाढणारी महागाई बेरोजगारी इंधनवाढीमुळे घराघरातल्या गृहिणी आज पारंपरिक लाकूड फाटा व गौरी यावर स्वयंपाक करण्याची वेळ या ग्रामीण भागातील महिलांवर आलेली आहे. इंधन दर गॅस वाढीमुळे जे कष्टकरी लोक आहे कष्टकरी गोरगरीब लोक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष मोदी सरकार करत आहे. तर त्यांना सबक शिकवण्यासाठी मा श्री नरेंद्र मोदी यांना आम्ही महिला मिळून सण गौऱ्या पाठवत आहे जेणेकरून जनतेचे शब्द त्यांच्याकडे पोहोचायला हवे. आणि ते केंद्र सरकार सध्या झोपलेले आहे ते जागी जे जागी होतील आणि त्याच्यातूनही त्यांनी काही निर्णय नाही घेतला तर आम्ही नंतर अजून दुसरे आंदोलन करण्यास तयार आहे. महिला आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष सौ प्रतिभा अमृत खोसे मी केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करत आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर व जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्ष वंदनाताई चौधरी यांच्या आदेशावरून आम्ही माननीय मोदी सरकारांच्या विरोधात पॉकेटामध्ये गौऱ्या पाठवत आहोत आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत. पेट्रोल आणि त्यांनी दर वाढ केलेली आहे. पहिली गोष्ट तर त्यांनी गॅस खूप महाग केलेला आहे आणि गोरगरीब लोकांना त्याचा खूप त्रास होत आहेत. ज्यांनी म्हणजे मागचे वेळेस म्हणजे सुरुवातीला जे दिवस होते जे शेतकरी लोक शेतामध्ये जाऊन काड्या गौऱ्या आणून त्याच्यावर इंधन जमा करून त्याच्यावर चूल पेटवत होते आज तेच दिवस परत मोदी साहेबांनी आपल्यावर आणले आहेत. आणि त्यांनी गॅस कमी पैशामध्ये करून महिलांना असं गॅसविषयी सवय लावून दिलेली आहे किंवा गॅसची खूप म्हणजे आज घरोघरी महिलांना गॅसशिवाय होत नाही. त्यासाठी त्यांनी आता परत मागचे दिवस असे पुढे आणलेले आहेत की त्यांनी आता शेतकरी लोकांनी चुलीवर स्वयंपाक करायचा आणि तसेच जीवन जगायचं आणि हेच आहे का मोदी सरकारचे अच्छे दिन आनेवालेचे. नमस्कार. अच्छे दिन आएगे अच्छे दिन आएगे असं मोदी सरकार कंटिन्यू म्हणत असतं पण मग आता हे सिलेंडरचे भाव एवढे वाढून दिलेले दारूचे भाव कमी केलेले आहेत यात काय फायदा गरिबांचा उलटं यामध्ये नुकसान होतं आहे. दारू पिता खूप म्हणजे घरच्यांचा खूप महिलांना त्रास होतो घरामध्ये काय किराणा मागायचं करून दिलं आहे
तिच्यामध्ये गॅस महाग, गॅस खूप महाग केलेला आहे. आम्हाला आमचा बाया काय करते तिच्यामध्ये, गरिबांसाठी त्यांनी गॅस वावरात काय पेरायला पाहिजे, काय पेराव ते उगत नाही. आज प्रत्येक स्त्री उन्हातानामध्ये काम करत असते. मोदी सरकारने भरपूर गरीब महिलांना फुकट सिलेंडर दिले, पण आज त्या सिलेंडरची किंमत फक्त कोपऱ्याला लागलेली आहे. व ज्या दुसऱ्या शेतामध्ये काम करतात त्या महिला आज 1000 रुपये कुठून आणणार, आणि ह्या महिला आपलं डोकं काही स्वयंपाक कसं करणार. शेतामध्ये सुद्धा आज स्त्री गेली की तिला लाकडांची चिंता पडते, का की मोदी सरकारने फुकट सिलेंडर दिले, आणि ते सिलेंडर जर उघड्यावरती गेले तर त्याचा काय उपयोग. मोदी सरकारने माझे एकच सांगणे की तुम्ही सिलेंडरचे भाव कमी करा. बोदवडहून तालुका प्रतिनिधी ईश्वर वाणी, आधार न्यूज. वसमत तालुक्यातील वाई येथे महापोळ्याच्या सणावर पुन्हा एकदा करोनाची सावट. गेली 2 वर्षांपासून महापोळ्याचा सण साजरा होत नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. शेतकऱ्यांसाठी पोळ्याचा सण हा म्हणजे मोठा उत्सव असतो. वर्षभर त्यांचा जो साथीदार असतो त्यांना वर्षभर मेहनती शेती करण्यासाठी साथ देतो. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव हा उत्सुक असतो. मात्र गेले 2 वर्षांपासून त्यांच्या या साथीदाराचा उत्सव साजरा करता येत नसल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे दरवर्षी पोळ्याचा दुसऱ्या दिवशी महापोळा भरतो. ऐतिहासिक महापोळा म्हणून याकडे पाहिले जाते. येथील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातून प्रदक्षिणा घालण्यासाठी बैल जोड्या आणल्या जातात. परंतु करोनाच्या या महामारीमुळे ऐतिहासिक पोळा सण रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती. पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम, कर्मचाऱ्यांवर जो ताण तणाव येतो कामाचा, त्याचा ताण तणाव कुठेतरी कमी व्हावा, त्यामुळे पोलीस स्टेशनच्या परिसरातलं पर्यावरण चांगलं राहिलं, निसर्ग सौंदर्य राहिलं, तर कुठेतरी ताण तणाव नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतो. आणि याचाच ध्यास घेत पोलीस स्टेशनमध्ये काल वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. निसर्गातून व झाडांच्या सान्निध्यातून ऑक्सिजन निर्मिती होते व कर्मचाऱ्यांवर चांगला ऑक्सिजन मिळून प्रसन्न राहून ते चांगल्या पद्धतीने काम करू शकता याच कन्सेप्टवर आधारित अशा पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आलं. आणि काल जवळपास 15 पामच्या झाडांचं वृक्षारोपण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये करण्यात आलं. यावेळी माननीय श्री राकेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, एपीआय दिवे, एपीआय परदेशी, पीएसआय पाटील यासह सर्व कर्मचाऱ्यांनी एक एक वृक्षाची लागवड करून तो वृक्ष जोपासण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली. अंबळनेरवरून आमचे प्रतिनिधी नूर खान यांचा हा रिपोर्ट. बोदवड मनूर येथील लसीकरणास गावकऱ्यांचा प्रतिसाद. बोदवड तालुक्यातील मनूर बू येथील ग्रामीण आरोग्य उपकेंद्र येथे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी प्रथम नाव नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद देऊन लसीकरण करून घेतले. बोदवडहून तालुका प्रतिनिधी ईश्वर वाणी, आधार न्यूज, महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड वृत्तवाहिनी. आता पोहोचणार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात. बाप्पाच्या आगमनासोबतच आधार न्यूज आता पोहोचणार महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात व 200 पेक्षा जास्त तालुक्यात. महाराष्ट्रातील एकमेव मोठे केबल नेटवर्क असलेली वृत्तवाहिनी यासाठी अनुभवी पत्रकार नेमणे आहे. इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा. या क्रमांकावर. आधार न्यूजच्या या बातमीपत्रात सध्या इतकंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींचा. तोपर्यंत बघत रहा आधार न्यूज. नमस्कार.